नमस्ते मित्रांनो मी आकाश कदम आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण एन पी एस टॅक्स कॅल्क्युलेशन एन पी एस व्यक्ती किंवा एन पी एस कॉन्ट्रीब्युशन ज्या व्यक्तीला मिळतं किंवा एन पी एसचं एम्प्लॉयर कॉन्ट्रीब्युशन प्लस एन पी एचं सेल्फ कॉन्ट्रीब्युशन ह्याचं कशा पद्धतीने टॅक्स कॅल्क्युलेशन होतं याबद्दलचा हा व्हिडिओ असणार आहे लक्षात येते तर चला तर बघूया सुरू करूया आजचा हा व्हिडिओ एन पी एस डिडक्शन आता डिडक्शन काय आहेत सगळ्यात पहिला आपण हा महत्वाचा मुद्दा से टॅक्स सेव्हिंग करत असताना गव्हर्नमेंटनं आपल्याला इन्कम टॅक्सनं आपल्याला काय सांगितलं तर एटी सी सी एटीसी सी सी आणि एटी सी सी डी या अंतर्गत आपल्याला एटी सी सी डी वन हे त्यामध्येच येत यामध्ये आपल्याला इन्व्हेस्टमेंट करत असताना दीड लाख रुपयाचं एक्झिमशन आपण घेऊ शकतो हे डिडक्शन मध्ये आपल्याला माहिती आहे लक्षात येते हे सोडून आपल्याला कशा पद्धतीने इन्व्हेस्टमेंटचा बेनिफिट घेता येईल हा व्हिडिओ त्या रिलेटेड राहील लक्षात येते एक नॉर्मल पर्सन आहे ज्याचं वय साठ वर्षाच्या खाली आहे अशी एक नॉर्मल टॅक्सेबल पर्सन आहे आणि त्याला जर एन पी एचं कॉन्ट्रीब्युशन एम्प्लॉयर कडून मिळत असेल तर त्याला कसा बेनिफिट घेता येईल ते आता आपण बघूया तर एस बेसिक तर बघितलंच तुम्ही की आपल्याला कशा पद्धतीने मिळणार आहे तर एसी टी सी सी डी वन जर तुम्ही तुम्हाला स्वतःचं कॉन्ट्रिब्युशन जर जात असेल तर एक लाख पन्नास हजारमध्ये त्याचं बेनिफिट तुम्हाला मिळणारच आहे त्याचबरोबर एक लाख पन्नास हजार रुपये सोडून ॲडिशनल जर तुमची इन्व्हेस्टमेंट शिल्लक राहत असेल तर त्याचं उरलेलं कॉन्ट्रिब्युशनचं बेनिफिट तुम्हाला एटी डी वन बीमध्ये मध्ये मिळणार आहे ॲडिशनल जे काय पन्नास हजार रुपये आणि प्लस सेक्शन एटी सी सी डी टू एटी सॉरी सेक्शन एटी सी सी डी टूमध्ये मध्ये तुम तुम्हाला जे इम्प्लॉईचं इम्प्लॉयरचं कॉन्ट्रीब्युशन मिळालेलं आहे त्यामध्ये तीन गोष्टी आहेत एक तर ुशन दुसरी गोष्ट बेसिक प्लस डीएच्या टेन पर्सेंट आणि ग्रॉस टोटल तिन्ही पेक्षा जी रक्कम येईल त्याचं त्याचं बेनिफिट तुम्हाला म्हणजे लॉजिक आहे की बेसिक आणि डीएच्या टेन पर्सेंट तुम्हाला मिळतं हे लक्षात घ्या मिळालेलं कॉन्ट्रीब्युशन आणि बेसिक आणि जे असेल डीएच्यापैकी जी लहान रक्कम आहे त्याचा बेनिफिट तुम्हाला घेता येईल समजलं सिम्पल आहे ए टी सी सी डी वनमध्ये जे सेल्फ कॉन्ट्रीब्युशन जातं त्याचं बेनिफिट तुम्हाला एक लाख पन्नास हजारमध्ये मिळणारच आहे जर एक लाख पन्नास हजार रुपये सोडून जर ॲडिशनल तुमची इन्व्हेस्टमेंट असेल तर त्याचा बेनिफिट तुम्हाला ए टी सी सी डी वन बीमध्ये मिळणार आहे पन्नास हजारापर्यंतचा आणि प्लस तुम्हाला ए टी सी सी डी टूमध्ये जे इम्प्लॉयरचं कॉन्ट्रीब्युशन तुम्हाला मिळालेलं आहे ते तुम्हाला बेसिक प्लस डी एच्या टेन पर्सेंट किंवा तुम्हाला मिळालेलं ॲक्च्युअल कॉन्ट्रीब्युशन यापैकी जी रक्कम लहान असेल ती तुम्हाला मिळून जाईल मजा कशी आहे की समजा समजा की माझी माझं सेल्फ कॉन्ट्रीब्युशन न पकडता जर माझी इन्व्हेस्टमेंट दीड लाख पूर्ण असेल तर मला डी वन बीमध्ये मध्ये पन्नास हजारचं बेनिफिट घेता येईल म्हणजे समजा एखाद्या एन पी एस कॉन्ट्रिब्युशन जे एन पी एसमध्ये जी व्यक्ती आहे आणि त्याला टॅक्स बसतो जर त्याला टॅक्स टॅक्स हे होत असेल बाबा टॅक्स रेज होत असेल टॅक्स डिमांड क्रिएट होत असेल तर त्यानं त्याची ए टी सीचं जे इन्व्हेस्टमेंट आहे दीड लाख रुपये ही स्वतःचं कॉन्ट्रीब्युशन सोडून असावी सेल्फ कॉन्ट्रिब्युशन सोडून म्हणजे कुठली पगारातून जे तुमचं एन पी एस जातं ती सोडून तुमची इन्व्हेस्टमेंट दीड लाख पूर्ण असावी म्हणजे तुम्हाला दीड प्लस फिफ्टी थाउजंड ॲडिशनल म्हणजे स्वतःच्या पगारामधून जाणारी जी इन्व्हेस्टमेंट आहे त्याचं सेल्फ कॉन्ट्रीब्युशनमध्ये तुम्हाला पन्नास हजार रुपये ऍडिशनल बेनिफिट घेता येईल प्लस एटीसीसीडी टूमध्ये जे इम्प्लॉईचं कॉन्ट्रीब्युशन आहे जे टेन पर्सेंट तुम्हाला मिळणार त्याचा बेनिफिट घेता येईल म्हणजेच आता टोटल तुम्ही डिडक्शन किती घेऊ शकता यामधून तर एक लाख पन्नास हजार रुपये हे एटीसीसीडी मध्ये तुम्ही एटीसी मध्ये कव्हर कराल बरोबर आता एक लाख पन्नास हजारमध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंटमध्ये काय येईल त्याचा एक माझा व्हिडिओ आहे नक्कीच बघा एटीसी मध्ये कुठले कुठले इन्व्हेस्टमेंटचे स्कीम्स आहेत ज्यामध्ये तुम्हाला एक लाख पन्नास हजारची इन्व्हेस्टमेंट करता येईल बरोबर एक लाख पन्नास हजारची इन्व्हेस्टमेंट करत असताना माझं सेल्फ कॉन्ट्रीब्युशन त्यात ऍड अस नसलं पाहिजे तर म्हणजे मला एटीसीसीडी वन बीचं ॲडिशनल बेनिफिट घेता येईल म्हणजे दीड लाख रुपयाची मी गुंतवणूक पूर्ण केली प्लस पन्नास हजारची टी सी डी वन बीचं ॲडिशनल एक्झामिशन मी घेतलं आणि प्लस समजा मी एक उदाहरण घेतलं की त्या व्यक्तीचा पगार सत्तर हजार रुपयाच्या आसपास वार्षिक सात लाख रुपये होईल बीए बेसी प्लस डीए हजारच्या आसपास आणि इम्प्लॉयचं कॉन्ट्रीब्युशन समजा मला एक ऐंशी हजार रुपये असेल म्हणजे सत्तर हजारच्या आसपास मला त्याचा बेनिफिट घेता येईल म्हणजे टोटल किती झालं तर दोन प्लस सत्तर म्हणजे दोन लाख सत्तर हजार रुपयेच्या आसपास मी बेनिफिट घेईल प्लस जर मी सॅलरीड आहे आता एन पी एस असणार आहे म्हणजे तो सॅलरीडच असणार आहे लक्षात येते का मी सॅलरीड पर्सन आहे तर मला ॲडिशनल प्लस पन्नास हजार रुपये म्हणजे टोटल मी किती घेईन तर दोन प्लस जे काय सत्तर दोन सत्तर अधिक पन्नास म्हणजे तीन वीस आणि पंचवीसशे रुपये प्रोफेशनल टॅक्स म्हणजे तीन लाख बावीस हजार पाचशेच्या आसपासचं मी टॅक्स बेनिफिट घेऊ शकतो लक्षात येते दे का मी काय म्हणले म्हणजेच पाच लाख प्लस तीन लाख म्हणजे टोटल मी आठ लाख रुपयेपर्यंतचं इन्कम माझं दीड लाख रुपयेची इन्व्हेस्टमेंट मी पूर्ण करत असेल तर नक्कीच मला ह्याचा बेनिफिट घेता येईल जर व्हिडिओ चांगला वाटला तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा धन्यवाद